बारा खंडी दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र मन्याळी खांड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील खांड वंदन करत आहोत. मन्याळी ही खांड उमरखेड ढानकी बिटरगाव व मन्याळी असा मार्ग आहे. उमरखेडहून ढानकी साधारण 15 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे. ढानकीहून बिटरगाव 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. बिटरगावहून मन्याळी व मन्याळी गावच्या बाहेर पैनगंगा अभयारण्यात आपले हे स्थान आहे. ज्या स्थानावर पंडित श्री विश्वनाथ व्यास बाळापूरकरांना श्री दत्तात्रय प्रभूंनी सिंह वेशामध्ये दर्शन दिलेले होते ती खांड आपण वंदन करत आहोत. आता देखील अनेक प्राणी या परिसरात आढळून येतात. संपूर्णपणे जंगल आहे. तर चला श्री क्षेत्र मन्याळी येथील खांड वंदन करूया. खांडी वंदन करण्यासाठी मन्याळ जे काही खांड आहे त्या जंगलाच्या दिशेने सध्या चाललेलो आहे. मन्याळ जे काही खांड आहे त्या खांडीकडे आपण सध्या चाललेलो आहोत. दंडवत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी. महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र मन्याळी या जे काही खांड आहे या ठिकाणी मी आलेलो आहे. तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ जे जंगलातलं स्थान आहे तिकडे चाललेलो आहे. सध्या बरोबर तर कोण नाही पण एक स्थानाची ओढ असल्यामुळे आणि आपल्या सर्वांना हे दुर्मिळ स्थान दर्शन घडावं म्हणून माझा छोटासा प्रयत्न चालू आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. सध्या अशी ही भटकंती चालू आहे. सायंकाळी कोणी नसतं अशा पद्धतीने सांगितलेलं आहे.
समोरचा जो काही परिसर आहे सगळं जंगल आहे इकडं तर. हा रात्री तर कोणी असतं का? बाजी राहतात. हो का? बर बर बर. सर्व सद्भक्तांनो, परमेश्वर कृपेने व आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी बारा खंडी वंदन या सदरामध्ये पुसद खांड, हरसी, शिळोना, गगनमाळ, कृष्णपूर, चुरमुरा, मन्याळी खांड, त्याचप्रमाणे आंबाळी व ढानकी उपखांड देखील वंदन केलेले आहेत. बाकीच्या राहिलेल्या खांडीही परमेश्वर दर्शन घडून आणतील अशी मी प्रार्थना परमेश्वराकडे करत आहे. श्री चक्रधर प्रभू कृपेने आज मन्याळी स्थान वंदन केले आणि पुढच्या स्थानाला मी निघालेलो आहे. जंगलातलं स्थान जी खांड होती ती आपण वंदन केली, आता सध्या पुढच्या स्थानाकडे आपण निघत आहोत. सर्वांना दंडवत प्रणाम. ज्याने माझी आज सहल घडवली, तीर्थयात्रा घडवली, ते सर्वांना दंडवत प्रणाम. चालू.